तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले। ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी अर्थातच जितेंद्र जोशी। खरं तर मागच्या चार एपिसोड पासून आपण योग या विषयावरती मुलाखती घेत आहोत। या मागच्या तीन एपिसोड मध्ये आपण विविध कोचेस खेळाडू यांच्या मुलाखत घेतला, त्यांचं मार्गदर्शन आपण आपल्या क्रीडा प्रेक्षक वर्गांना मिळवून दिलं संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमाच्या मार्फत। आणि आज आपल्या सोबत एक चिमुकली लाडकीशी, खर तर चिमुकली हे फक्त ती वयाने म्हणता येईल, पण परंतु जर तिची कामगिरी आपण बघितली तर ती अर्थातच डोंगरा इतकी कामगिरी तिने खर तर केलेली आहे। तर मी जास्त वेळ घेणार नाही, मी स्वागत करतो वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये शीर्षासन साठी तिचं नाव नोंदवलं गेलेलं खानदेशातली शहादा तालुका नंदुरबार जिल्ह्यातली शहादा तालुक्यातली किमया राठोडीचं। किमया, तुझं खूप खूप स्वागत संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये। थँक्यू सर, नमस्कार। नमस्कार सर्वांना। नमस्कार, मी किमया युवराज राठोड शहादा नंदुरबार मधून बोलत आहे। खूप छान, खर तर स्वतःची अशी ओळख करत असताना एक वेगळा स्वाभिमान तुझ्या चेहऱ्यावरती दिसतोय, तर हा स्वाभिमान शेवटपर्यंत तुझ्या चेहऱ्यावरती असा दिसेल आणि तुझ्या हातून नवनवीन विक्रम होत राहतील मी अशी अपेक्षा करतो। आणि अपेक्षाच करत नाही तर ती किमया खात्री सर्वांनाच आहे की असे अनेक विक्रम आता तुझ्यापासून लांब नाही। तर मित्रांनो, खर तर किमयाला ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत, तिने नेमका रेकॉर्ड कुठला केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहोत, लवकरच तुम्हाला त्याबद्दल कळणार आहे। पण तत्पूर्वी आपण किमया राठोड बद्दल माहिती सांगणारा आणि सोबतच तिच्या रेकॉर्ड बद्दल माहिती सांगणारी एक छोटीशी एबीके क्लिप आपण बघूयात आणि मग किमया राठोड सोबत आपण चर्चा करूयात। तर सुरुवातीलाच एबी पाहूयात। टेक्निकल टीम एबी प्लीज। यशाला वय नसतं म्हणतात ते खरंच आहे आणि हे सत्यात उतरवलंय ते अवघ्या 13 वर्षाच्या आपल्या महाराष्ट्राच्या लेकीने। काही लोक यशाची वाट पाहतात तर काही लोक त्यासाठी सर्वस्व पणाला लावतात। नंदुरबार जिल्हा शहादा तालुका येथील रहिवासी शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे इयत्ता 8वीत शिकणारी किमया राठोड, वडील युवराज राठोड हे वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज शहादा येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। आई गृहिणी, लॉकडाऊनच्या कठीण काळात घरात बसून काय करायचं, वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे बऱ्याच जणांना उमगलंच नव्हतं। त्या काळात किमया मात्र एका जिद्दीनी पछाडलेली होती। ती जिद्द म्हणजे योगासनात प्रावीण्य मिळवायचे। योगाचा सराव करताना तिने एक जागतिक विक्रमच आपल्या नावे केला, ज्याची दखल खुद्द वंडर बुक रेकॉर्डनी घेतली। आणि तो विक्रम म्हणजे सलग 30 मिनिटं 16 सेकंद शीर्षासन करत हनुमान चालीसा पठण करण्याचा। सदर विक्रमानंतर विविध संस्था शाळा यांचे मार्फत तिचा सत्कार कौतुक सोहळा करण्यात आला। त्यासोबतच तिच्या या विक्रमाची दखल विविध वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांनी देखील घेतली आणि काही ठिकाणी तर तिची प्रकट मुलाखतही घेतली। अशी ही अतरंगी किमया नुसतं योगातच नाही तर योग व्यतिरिक्त लेखन, चित्रकला, नृत्य, वक्तृत्व स्पर्धा यातही तिला अतिशय आवड आहे। एवढेच नाही, राष्ट्रीय वाहिनीवरील मेरा डान्स मेरी विरासत या नृत्यपर कार्यक्रमात तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे। गोळाफेक, कबड्डी, खो खो हेही खेळ तिला विशेष आवडतात। तसेच
आर्ट अँड क्राफ्टमध्येही ती निपुण आहे. आजच्या आपल्या या स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी या साप्ताहिक कार्यक्रमात अशीही हरहुन्नरी बहुगुणी वंडर गर्ल किमया राठोड हिचे आपण सर्वजण हार्दिक स्वागत करूया. यशाला वय. थँक्यू टेक्निकल टीम. तर किमया, तुझ्या एकंदरीत कामगिरीवरती आणि सोबतच तुझा हा पराक्रमच म्हणता येईल खरं तर, ह्या पराक्रमावरती प्रकाश झोत टाकणारी एक एव्ही आपण आता बघितली, काय भावना आहेत ही एव्ही पाहिल्यानंतर तुझ्या मनावर? सर, सगळ्यात आधी तर स्पोर्ट्स इंडी टीमला आणि तुम्हाला सर खूप 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 थँक्यू माझ्याकडून. आणि हे बघत असताना मला खूप प्रेरणा मिळाली की मी याच्या सोबत इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड सोबत मी अजून मोठे मोठे रेकॉर्ड करू शकते. नक्कीच. खर तर तुझ्याकडे बघितल्यानंतर एक काही ओवी आठवतात, अर्थात तू रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, तक हार के न रुकना ए मंजिल के मुसाफिर, मंजिल मी मिलेगी मिलने का मजा भी आएगा. खर तर तुझी जी काही इच्छा शक्ती होती आणि ज्या रस्त्याने तू वाटचाल सुरू केली होती, अर्थातच वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा, तू पूर्ण केलेस. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याआधीची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर खर तर शीर्षासन करत हनुमान चालीसा पठण ही कल्पना कशी सुचली आणि त्यामागची नेमकी तुझी संकल्पना काय होती, नेमकं हे का सुचलं की का हे करावं असं वाटलं की मया? सर, अगोदर तर मी आधी डान्स करायची, म्हणजे डान्स साठी मी स्टंट्स शिकण्यासाठी मी शीर्षासन स्टार्ट केलं करायचं. आणि मला आधी खूप म्हणजे त्रास झाला, म्हणजे आधी व्हायचं नाही प्रॉपर शीर्षासन. मग पप्पाच्या गायडन्सने मी करायला सुरुवात केली. मग पप्पा फिजिकल डायरेक्टर असल्यामुळे पप्पाचा सपोर्ट मिळाला, आईचा मिळाला, भावाचा मिळाला आणि मग हळूहळू स्टार्ट केला सर मी शीर्षासन. नक्कीच. आणि इथून खरं तर तुझ्या शीर्षासनाची सुरुवात झाली होती. आताच तू आई वडिलांचा विषय काढला तर तुझी आई सुद्धा इथे उपस्थित आहे, शीतल राठोड, मिसेस शीतल राठोड. शीतल मॅम, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा होता. हा सर, नमस्कार. शीतल मॅम नमस्कार, तुमचंही स्वागत कार्यक्रमामध्ये. शीतल मॅम, खर तर शीर्षासन मध्ये मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे हे सांगायला जेव्हा किमया तुमच्यापर्यंत आली किंवा हा विषय किमयाने तुम्हाला सांगितला, तुम्हाला याबद्दल काय वाटलं होतं, तुमच्या मनात काय सुरू झालं होतं, किंवा तुमची प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया काय होती तिच्या या म्हणण्यावरती? हा, जेव्हा तिने मला प्रथमतः सांगितलं की मम्मी मला शीर्षासन करायचं आहे, तर तेव्हा सुरुवातीला मला थोडं टेन्शन आलं की म्हणजे त्याच्यामध्ये शीर्षासन मध्ये रेकॉर्ड करायचा म्हणजे हे खूप रिस्की असतं बा असं. तर मग त्याच्यानंतर मग तिने रेकॉर्ड सर्च केले, त्याच्यामध्ये मग तिने सांगितलं की मम्मी म्हणे याच्यामध्ये बिलो 18 कोणाचाच रेकॉर्ड नाही आहे म्हणे लेडीज कॅटेगरीमध्ये. तर मी हळूहळू प्रॅक्टिस करेल म्हणे मम्मी, एकदम करणार नाही, मला त्रास होईल, तेव्हा मी लगेच थांबून जाईल प्रत्येक दिवशी जेव्हा मी प्रॅक्टिस करेल असं. त्याप्रमाणे ती रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळेस 1 ते 1.5 तास आधी योगाची प्रॅक्टिस करायची आणि नंतर मग शीर्षासनाची प्रॅक्टिस करायची. आणि अशा प्रकारे तिने हळूहळू प्रॅक्टिस स्टार्ट केली. मग प्रॅक्टिस करत असताना तिच्या जवळ मी, तिचे पप्पा किंवा तिचा भाऊ हे कोणीतरी एक कॉन्स्टंट बसायचो तिच्याकडे. आणि त्याच्यामुळे मग तिचं शीर्षासन झालं की तिला व्यवस्थित अलगद उचलून साईडला बसवायचं, मग थोड्या वेळाने तिच्या मानेची मालिश करायची आणि हे सगळं थोडं हळूहळू करून प्रॅक्टिस करून मग स्टार्ट केलं. नक्कीच. आणि तुमचा खरं तर कुटुंबाचा, परिवाराचा सपोर्ट खूप तिला मिळाला आणि त्याशिवाय हा विक्रम नोंदवणं शक्यही नव्हतं. मी पुन्हा किमया तुझ्याकडे येतोय. तत्पूर्वी शीतल मॅम, खर तर खूप छान एक थोडक्यात तुम्ही सांगितलं की तुम्हाला, तुम्ही तिला कसा सपोर्ट केला. पण किमया, खर तर जेव्हा तू शीर्षासन सुरू केलं, ज्यावेळेस तुझ्या मनात पहिल्या वेळेस विचार आला की मी असा काही रेकॉर्ड करू इच्छिते किंवा मी असा रेकॉर्ड करू शकते, त्यावेळेस तुला वाटलं होतं की हा रेकॉर्ड पूर्णत्वास जाईल आणि तुझं नाव वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलं जाईल? सर, मला असं वाटलं नव्हतं सुरुवातीला जेव्हा मी शीर्षासन शिकायला सुरुवात केली होती, त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की मी इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव नोंदेल, माझं नाव रजिस्ट्रेशन होणार असं मला आधी अगोदर वाटलं नव्हतं. पण हळूहळू जेव्हा मी प्रॅक्टिस स्टार्ट करत गेली तेव्हा नंतर मग हनुमान चालीसाचं पण मी पठण करायला सुरुवात केलं. आणि या जर्नीमध्ये ही चॅलेंजिंग तर होतीच,
पण हळूहळू करत असताना माझ्यात थोडासा कॉन्फिडन्स आला की हो मी रेकॉर्ड करू शकते. आणि सुरुवात मी 1-2 मिनिटापासून 3-4 मिनिटांपासून मी सुरुवात करत गेली हळूहळू. आणि जेवढं जास्त मी मिनिट शीर्षासन करायची तेवढं मला वाटायचं की मी रेकॉर्ड करू शकते. आणि शेवटपर्यंत मी 30 मिनिटं 16 सेकंदचा कालावधी पूर्ण केला. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस वर्ल्ड वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तुझं नाव आलं त्यानंतर बऱ्याचशा वाहिनींवरती तुझी मुलाखत घेतली गेली आणि सोबतच स्पोर्ट्स इंडियाने सुद्धा तुझी मुलाखत घेतली. कधी वाटलं होतं की अशा चॅनल्स वर तुला खर तर तुझी मुलाखत घेतली जाईल, किंवा हे सगळं स्वप्नवत आहे असं तुला कधी वाटलं होतं की मया? सर मला असं वाटलंच नव्हतं की मी टीव्हीवर येणार किंवा लोक माझा सत्कार करणार. पण माझी लहानपणापासून ही एक इच्छा होती की मी माझं आई वडिलांचं, माझ्या शाळेचं आणि सगळ्यांचं नाव रोशन करणार, मला टीव्हीत यायचं आहे. हा माझा लहानपणापासूनचा स्वप्न होता. पण तो कशा पद्धतीने करायचा त्याच्यात मी थोडीशी कन्फ्यूज होती. आधी मला डान्स मधून मला पुढे जायचं होतं पण ते पॉसिबल नव्हतं जास्त, म्हणजे एवढं कॉम्पिटिशन खूप हार्ड होती. मग लॉकडाऊन मध्ये मी योगासन करायला सुरुवात केली. मग हळूहळू शीर्षासनशी मी क्लोज झाली जास्त आणि मग रेकॉर्ड केला. नक्कीच. आणि हा रेकॉर्ड केल्यानंतर जेव्हा तुझ्या या रेकॉर्डची दखल विविध वृत्तपत्रातून म्हणा किंवा वृत्तवाहिन्यांच्या मार्फत घेतली गेली, तू टीव्हीवर झळकलीस, तू स्पोर्ट्स इंडियामध्ये आलीस, त्यावेळेस तुझ्या नातेवाईकांची, तुझ्या मैत्रिणींचा ग्रुप असेल, तुझी शाळा असेल किंवा तुमचे शेजारी पाजारी असतील, यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा होत्या आणि त्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुझ्या मनात किती आनंद होत होता? सर सगळ्यांनी, म्हणजे माझ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी, प्रिन्सिपलनी, मॅनेजमेंटनी, माझ्या रिलेटिव्हनी सगळ्यांनी मला अभिनंदन केलं. आणि हे ऐकल्यानंतर मला खूप जास्त आनंद झाला की सगळे मला एवढं सपोर्ट करत आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आणि ब्लेसिंगमुळेच मी आज हे रेकॉर्ड करू शकली आणि अजून पण करणार. नक्कीच. मग किमया, ह्या सगळ्या ब्लेसिंग, ह्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या तुला तुझ्या अप्तेष्ट नातेवाईक शेजारी तुझ्या शाळा कॉलेजेस मधनं जेव्हा मिळाल्या, तर या सगळ्यांमध्ये विशेष अशी प्रतिक्रिया तुला कुठली वाटली? सर सगळ्यांचीच प्रतिक्रिया खूप 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 चांगली होती. आणि माझ्या आई वडिलांनी निश्चितच मला खूप, म्हणजे मम्मी पप्पाला पण खूप प्राऊड फील झालं होतं त्यावेळेस. तर सगळ्यांचीच प्रतिक्रिया खूप चांगली होती सर. नक्कीच. म्हणजे एकंदरीमध्ये विशेष एक प्रतिक्रिया कुठली नव्हती, सगळ्याच प्रतिक्रिया तुझ्यासाठी विशेष अशाच ठरल्या. बर किमया, खर तर हनुमान चालीसा ज्यावेळेस आपण म्हणजे शीर्षासन करत असतो त्यावेळेस आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हा एक खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टन्स पॉइंट त्याच्यामध्ये ठरत असतो. कारण थोडंसंही तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसंही जर चुकलं तर तुम्ही खाली पडण्याची शक्यता असते, बरोबर? जिथपर्यंत मला माहिती आहे, मला तुझ्या एवढी नक्कीच माहिती नाहीये शीर्षासनाबद्दल, पण हे एक आहे की कॉन्सन्ट्रेशन हा एक महत्वाचा मुद्दा ठरत असतो. आणि त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये तू हनुमान चालीसा पठण करायचं, नेमकं हे खर तर गणितच न बघण्यासारखं आहे. परंतु याची सरावाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि जेव्हा तू सुरुवात केली होतीस त्यावेळेस तुझ्या समोरची ही आव्हानं काय होती आणि त्यावर तू कशी मात केली? किमया. हो सर, आता मला भरपूर जणांनी प्रश्न विचारले की तू हनुमान चालीसा कशाला सुरुवात केलं, म्हणजे असं आजपर्यंत कोणी रेकॉर्डच केला नाही आहे की हेडस्टँडचा तर रेकॉर्ड आहे पण अबव 45 आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये आजपर्यंत कोणीच, पूर्ण वर्ल्ड मध्ये मी सर्च केलं तर कोणी रेकॉर्ड नाही केलाय अजून हेडस्टँडचा. तर भरपूर, म्हणजे जे एजेड होते त्यांनी खूप प्रॅक्टिस केली, अबव 45 जे एक्सपिरियन्स होते त्यांना, त्यांनी रेकॉर्ड केलेलं. आणि त्यावेळी मला असं वाटलं की मी काहीतरी वेगळं करावं त्यांच्यापेक्षा पण, की अजून जास्त हा रेकॉर्ड चांगला होईल किंवा फेमस जास्त होईल, प्रसिद्ध होईल. तर त्यासाठी म्हणून मी हनुमान चालीसा म्हणायला स्टार्ट केलं. आणि माझे आई वडील लहानपणापासूनच सांगायचे की कधी पण आपल्या जीवनात प्रॉब्लेम आलं किंवा आपल्याला भीती वाटत असेल त्या क्षणी पहिल्यांदा हनुमान भगवानचं नाव घ्यायचं. कारण की जेव्हा आपण त्यांचं नामस्मरण करतो त्यावेळी ते स्वतः आपल्याला ताकद देतात आणि आपल्याला खूप ताकद मिळते. आणि हीच कल्पना मी विचार करून मग मी हनुमान चालीसा बोलण्याची सुरुवात पण केली आणि मग हळूहळू मी हा रेकॉर्ड केला सर.
नक्कीच, संकट कटे मिटे सब पीरा जोस मेरे हनुमत बलबीरा, हेच हनुमाना बद्दल म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुझे क्षेत्र निवडलेलंय, अष्टसिद्धी नवनिधे के दाता अस बार दिन जानकी माता. अष्टसिद्धी आणि जे आहे की एक ते फक्त पूर्ण जगभरामध्ये जर आपण पौराणिक कथेनुसार जर बघितलं तर फक्त हनुमंतालाच ते प्राप्त झालेले आहेत. अष्टसिद्धी आणि नवनिधी हे फक्त हनुमंतालाच प्राप्त झालेले आहेत. आणि त्याच क्षेत्राशी निगडीत तू खर तर हा मोठा पराक्रम करायला जात होती. खर तर हा पराक्रम हनुमानाच्या जे काही समुद्र उल्लंघन त्यांनी केलं होतं आणि त्यांनी सीतासाठी जे काही लंकेत पोहोचले होते, तर तो जो समुद्र पार करण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं, तसंच काहीस आव्हान तुझ्या समोर होतं असं म्हणता येईल. जर हा विचार केला तर ही आव्हानं कशी पार पडत गेली, म्हणजे हनुमंतरायाचा आशीर्वाद होतात पण जर तो आपण बघितलं की कॉन्सन्ट्रेशन वाढवणं गरजेचं आहे, म्हणजे कुठेतरी बेसिक पासून तुला सुरुवात करावी लागली होती की माया, बरोबर? कारण जर आधी जर आपण बघितलं तर त्याच्या आधी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी तुझा योगासोबत फारसा काही सराव नव्हता, फारसा काही संबंध नव्हता. वेळेचा सदुपयोग म्हणून तू योगाकडे वळालीस आणि त्यातनं तुला वर्ड रेकॉर्ड करावा अशी कल्पना सुचली. पण अचानक तू एकतर 6 महिने झालेले होते तुला योग ह्या प्रकाराशी तू जोडली गेलीस आणि लगेच हा रेकॉर्ड करण्याचं तुझ्या मनात आलं. पण हा इतका लहान गॅप, इतकी लहानशी ओळख, त्या आधारे तू एवढा मोठा आव्हान पार केलं, ते आव्हान तू लिहिलं या पेडलं, याची सुरुवात नेमकी कुठे झाली होती आणि आव्हान जर म्हणशील तर तू त्याच्यावर कशी मात केली? म्हणजे समजा की कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे, तर त्यावेळेस तू नेमकं काय करत होती की एकटक तुला एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन पण करायचं आहे, तुला श्वासावरती पण नियंत्रण मिळवायचं आहे, तुला हनुमान चालीसा पठण पण करायची आणि सोबतच तुला तो बॅलन्स पण ठेवायचा आहे, तर हे सगळं तू एक तू मॅनेज कसं केलं ह्या गोष्टी? हो सर, सर्वात आधी जेव्हा मी शीर्षासन शिकायला सुरुवात केली त्यावेळेस पप्पांच्या गायडन्सनी मी स्टार्ट केलं. अजून मी युट्यूबवर पण खूप सारे व्हिडिओ सर्च केले होते की शिकण्याची पद्धत कशी आहे किंवा कसं कसं करावं स्टार्ट स्टेप बाय स्टेप. तर पहिल्यांदा पप्पाच्या हेल्पनी मी शीर्षासन केलं आणि मग हळूहळू मी वॉलच्या सपोर्टनी करायची शीर्षासन. आणि आता मी जेवढे पण व्हिडिओ बघितले शीर्षासनशी रिलेटेड ज्यांनी रेकॉर्ड केले आहेत, तर त्यांनी डोळे बंद करून रेकॉर्ड केले आहेत, म्हणजे डोळे बंद केले आहेत त्यांनी शीर्षासनच्या वेळेस. पण जेव्हा मी ट्राय केलं डोळे बंद करायचं त्यावेळेस माझा बॅलन्स विचलित व्हायचा, म्हणजे बॅलन्स नाही राहायचा. तर मग मी त्या बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन साठी हा पण एक रिझन आहे की मी हनुमान चालीसा बोलणं काबर सुरू केलं. तर जेव्हा मी तो बोलायची हनुमान चालीसा बोलायची त्या क्षणी माझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हनुमान चालीसाकडे राहायचं आणि जेवढं पण बॉडी पेन व्हायचं तेव्हा एवढं कळायचं नाही की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हनुमान चालीसाकडे राहिलं पाहिजे. आणि म्हणून मग मी डोळे उघडं ठेवून किंवा एका कोणत्या पण पर्टिक्युलर वस्तूकडे कंटिन्युअसली बघायची. अच्छा, आणि त्यातून तुझं कॉन्सन्ट्रेशन होत करत विशेष गोष्ट आहे की माया, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं तुझं व्यक्तिमत्व म्हणता येईल खर तर. आणि खरंच खूप अतिशय अविश्वसनीय असा पराक्रम तू केलेला आहे. पण हा झाला तुझ्या वर्ल्ड रेकॉर्डचा भाग. पण एक प्रश्न की माया, तू जरी लहान असलीस तरी तू करिअरचा विचार करू शकतेस एवढी मोठी नक्कीच झालेली आहे, तर योग म्हणून किंवा करिअर म्हणून तू योगकडे पाहतेस की तुझी स्वप्न अजून काहीतरी वेगळी आहे की माया, याबद्दल काय सांगशील? सर, मी योगाला ऍज अ करिअर न बघता पण योगा हा सगळ्यांसाठी कोणत्या पण एजच्या लोकांसाठी हा गरजेचा आहे, कारण की योगासन केल्याने आपली इम्युनिटी पॉवर वाढते, प्राणायाम केल्याने पण वाढते. आणि योगासन केलं की एक असं माइंड फ्रेश करण्यासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी योगासन पण खूप 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 चांगलं आहे. तर मी आता सगळ्यांना हा एक लहानसा मेसेज देईल की प्लीज थोडासा टाइम काढा आणि रोज नियमित योगा करा. असं कॉन्सन्ट्रेशन साठी तुम्ही मेडिटेशन करू शकतात, प्राणायाम करू शकतात. सुरुवातीला प्राणायाम पासून सुरुवात करा आणि योगा करा. आणि सर, मला मी डिसाइड केलंय, मी सिनियर केजी मध्ये होती त्यावेळेस पासून मी डिसाइड केलंय की मला मोठं होऊन काय बनायचंय. तर सर, मला आयपीएस बनायचं आहे आणि आयपीएस बनण्यासाठी
खरंच आपल्याला फिजिकली स्ट्रॉंग राहावं लागतं. मेंटली तर राहावंच लागतं, एक्झाम्स पण असतात, पण फिजिकली पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. तर लॉकडाऊन पासून योगासनची सुरुवात केली आणि नंतर मी हा पण विचार केला की जर मी आता योगासन केलं आणि याला कंटिन्यू ठेवलं तर मला मोठं होऊन सुद्धा या योगासनाचा फायदा होईल, किंवा याची रिलेटेड म्हणजे मी अजून स्ट्रॉंग राहणार, फिजिकली स्ट्रॉंग राहणार. खरं तर हे स्ट्रॉंगच खूप आहे आमच्यासाठी. आणि लवकरच मला IPS किमया राठोड हे जे काही नाव आहे हे नाव ऐकायला मला लवकरच मिळेल. पण जर आपण पुन्हा मी योगाकडे येतोय किमया, की योगाच्या बाबतीत तू आता एक मोठा रेकॉर्ड तुझ्या नावाने केलेला आहेस, आता पुढचं तुझं लक्ष काय, काय टार्गेट ठेवलेलं आहे? सर मी आता सुद्धा रोज योगा करते, सकाळी अर्धा एक घंटा करते, संध्याकाळी 2 घंटे करते म्हणजे दुपारी. तर मला आता भारत वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. आणि मला आधीपासून रेकॉर्ड करण्याची काही रिलेशन नव्हतं, पण जेव्हा कोरोना आला म्हणजे कोरोना काळात मला काही ना काही करायचं होतं, मला सगळ्यांचं नाव मोठं करायचं होतं, तर मग मी त्यासाठी योगासनाची सुरुवात केली. आणि मला आता वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इथपर्यंत न थांबता मला अजून मोठमोठे रेकॉर्ड करायचे आहे सर. नक्कीच, आणि ते रेकॉर्ड सुद्धा तू पूर्ण करशील. खरं तर किमया गार, किमया हे नाव कदाचित तुझं भविष्य तुझ्या आई वडिलांनी आधीच हेरलं होतं आणि त्याप्रमाणे तुझं नाव सुद्धा त्यांनी आधीच ठरलं होतं की वेगवेगळ्या किमया तुझ्या हातून घडणार आहेत किमया, आणि त्या घडताना दिसतायत, त्याची सुरुवात कुठेतरी झालेली आहे. किमया, योगा व्यतिरिक्त खेळांमध्ये पण तुला आवड आहे, या व्यतिरिक्त खरं तर नृत्य आणि नृत्य दिग्दर्शन, एक छान कोरिओग्राफर सुद्धा तू आहेस. माझा ऐक असं ऐकण्यात आलेलं की तू स्वतःच गाणं, एखादा डान्स तू स्वतःच सेट करते आणि तू स्वतःच परफॉर्म करत असते, आणि एवढंच नाही तर एक मोठ्या नॅशनल TV वरती पण तू सेमीफायनल पर्यंत धडक मारलेली आहे. खरं तर अष्टसिद्धी नव निधी के दाता हे आपण आधी वाचलं होतं, पण तुझं सुद्धा एक वेगळं काहीतरी वर्णन नक्कीच लिहावं लागणार आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण जवळपास 10 ते 12 कलांची तुझ्याकडे आहेत, तर ह्या कला कशा तू डेव्हलप करत गेलीस? कारण मला वाटतं तू मूर्त्या सुद्धा बनवतेस की माया, बरोबर ना? हो सर, हो. हा, आणि त्यासोबत आर्ट ऑफ क्राफ्ट मध्ये पण तुला खूप आवड आहे. त्या व्यतिरिक्त तू टाकाऊ पासून टिकाऊ सुद्धा वस्तू खूप अशा बनवलेल्या आहेत असं ऐकण्यात आलं होतं. कारण आमच्याकडे खूप मोठी अशी रिसर्च टीम आहे, ती अशी माहिती आम्हाला नक्कीच देत असते आणि त्याच टीमने तुला ही माहिती सुद्धा तुझ्याबद्दल दिली होती. तर काय सांगशील, म्हणजे ह्या एकीकडे योगा, एकीकडे खेळ, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या कशा डेव्हलप होत गेल्या, कशा डेव्हलप करतेस तू स्वतःमध्ये किमया? हो सर, मला लहानपणापासूनच म्हणजे अभ्यासाला म्हणजे अभ्यास तर आहे, मला रिडिंग रायटिंग हे पण करायला आवडतं, पण त्याचबरोबर मला ड्रॉइंग डान्सिंग सिंगिंग हे सगळ्या गोष्टी आवडतात. तर मी दिवसातून जेव्हा कोरोना होता तेव्हा लॉकडाऊनमुळे आपण घरातच होतो, तर योगासन करायला सकाळी अर्धा तास आणि सकाळी एक तास आणि संध्याकाळी 2 तास. तर याच्या व्यतिरिक्त अजून जर मला टाइम स्पेंड करायचा असेल तर त्यासाठी मग मी माझा आवडते जे हॉबीज आहेत, डान्सिंग झालं, सिंगिंग झालं, हे पण मी त्या वेळेत करायची. आणि सहज योगासनच करताना एक दिवशी मी NTV वर एक ऍड बघितली की मॅक डान्स, मेरा डान्स, मेरी विरासत या शो मध्ये म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू आहे त्या शोचं. तर त्यावेळी त्याचे मी फोटो क्लिक केले म्हणजे फोटो काढले आणि मग सगळ्यांना आईला वडिलांना विचारून मग मी त्याच्यात रजिस्ट्रेशन केलं. मग हळूहळू मी स्टार्ट करत गेली डान्सचं त्याच्यात, आणि मला मी एक्सपेक्ट नाही केलं होतं की माझं त्याच्यात सेमीफायनलपर्यंत सिलेक्शन होईल का, आणि पण झालं. आणि लॉकडाऊन मध्येच मी डान्स कोरिओग्राफ करायचं पण शिकली. आणि ज्या वेळेस शाळा राहायची त्यावेळेस मला स्टडीच्या व्यतिरिक्त वेळ काढून डान्स किंवा सिंगिंग करायला टाइम नाही मिळायचं. पण जेव्हा शाळेत कॉम्पिटिशन असतात, सिंगिंग कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, बेस्ट आउट ऑफ वेस्ट कॉम्पिटिशन, असे अनेक कॉम्पिटिशन असतात, तर त्याचवेळी माझ्या आईनी मला खूप काही शिकवलं. जसं सिविंग झालं म्हणजे शिवणकाम झालं, नंतर मग आपण आर्ट अँड क्राफ्ट करतो, तर माझी आई खूप छान ड्रॉइंग करते, माझे वडील खूप छान म्हणजे स्पोर्ट्स मध्ये आहेत, तर मग सगळ्यांचे गुण माझ्यात आले. खरं तर हे खूप छान सांगितलं तू की माया. बरं, तू आता गाण्याचा एक उल्लेख केला तर नक्कीच तुझ्या आवाजात एक छानस असं एक गाणं
की जे तुला प्रेरणा देत असतं ते गाणं ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. तर किमया तुझ्या आवडीचं एक प्रेरणा देणारं गाणं आमच्या प्रेक्षक वर्गांना सुद्धा पाहायला आवडेल तर ते गाणं तू म्हणून दाखवशील असं मी तुला विनंती करतो किमया. हो सर. सर मी आताच शाळेत कॉम्पिटिशन होती सिंगिंग कॉम्पिटिशन, त्यावेळेस मी आईवर एक गाणं म्हटलं होतं हंबर उन वासर आले, तर त्याचीच मी आता दोन लाईन म्हणून दाखवेल. आता मी काही प्रॅक्टिस नाही केली आहे बट मी ट्राय करेल की माझं प्रॅक्टिसची गरज आहे ऍक्च्युली. हो सर. तुला प्रॅक्टिसची गरज आहे असं तुला वाटत? नाही सर. मुलगी सहा महिन्यातच वर्ल्ड रेकॉर्ड करू शकते, तिला अजून काय प्रॅक्टिस हवी की मी? हो सर. ओके तर गाणं ऐकूयात आधी. हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसली माझी माय, दिसली माझी माय रे हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसली माझी माय रे दिसली माझी माय. आया बाया सांगत होत्या व तो जेवा तान्हा, आया बाया सांगत होत्या व तो जेवा तान्हा, दुष्काळात मायचा माझा आठला होता पान्हा, आठला होता पान्हा रे पिठा मंदी, पिठा मंदी, पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठा मंदी दिसली माझी माय रे दिसली माझी माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसली माझी माय रे दिसली माझी माय रे दिसली माझी माय. क्या बात आहे की माय, क्या बात आहे. खरं तर फक्त वर्ड रेकॉर्डच नाही तर तुझा आवाज सुद्धा तेवढाच सुंदर आहे आणि एकंदरीत तुझे सूर सूर सुद्धा तू कमाल आहेस. खरं म्हणजे किमया हे नाव खरंच तुझ्या आई वडिलांनी तुझ्या पॅरेंट्सनी एक तुझं भविष्य जाणून घेऊनच मगच ते ठेवलेलं आहे, आता अशी पूर्णता माझी खात्री झालेली आहे. किमया मी पुन्हा तुझ्या आईकडे जातोय. शीतल मॅम. हो सर. मला आता त्यांची प्रतिक्रिया इथे जाणून घ्यायची की एवढी सर्व गुण संपन्न किमया एक मुलगी म्हणून जेव्हा तुम्हाला लाभते त्यावेळेस तुमच्या भावना काय असतात? शीतल मॅम. सर खूप नशिबवान आहे आम्ही, अगदी म्हणजे असं भरून आलं मला की काय करू आणि काय नाही असं झालं. खर तर हे आनंद अश्रू असेच म्हणता येतील शीतल मॅम, जे एक स्वाभिमानाने गर्वाने तुमच्या डोळ्यातनं झलकतायत आणि हे तुमच्या मुलीवरच प्रेम खर तर इथे पाहायला मिळतंय आणि हेच सपोर्ट पालकांचा मुलांसाठी गरजेचा असतो आणि जर हे सपोर्ट जर मुलांना मिळत असेल तर ती मुलं नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहत नाही. खर तर तिने एक हे गाणं गात असताना प्रत्येकाला तिच्या त्याच्या आईची आठवण तिने काढून दिलेली आहे आणि खरंच खूप छान की माया. पुन्हा एकदा तुझं मी अभिनंदन करतो. आणि सर एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण तिच्यावर जी लहानपणापासून जी मेहनत घेतली ना त्या प्रत्येक गोष्टीचं आउटपुट तिने मिळवून दाखवलेलं आहे. नक्कीच. म्हणजे ती इतकी जिद्दी आहे की नाही मला हे करायचंच, मला हे मिळवायचंच, म्हणजे त्याच्यासाठी मग ती अतोनात प्रयत्न करते. नक्कीच. आणि ते दिसतच आहे कारण अवघ्या 6 ते 7 महिन्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणं सहजासहजी कुणाला शक्य होत नाही शीतल मॅम, परंतु अर्थातच त्या मागचा तुमचा सपोर्टही तितकाच तिला महत्वपूर्ण असाच ठरलेला आहे शीतल मॅम. खरं तर इथे फक्त किमयाच नाही तर तुम्ही दोघही मिस्टर आणि मिस्टर राठोड तुम्ही दोघही अभिनंदनास पात्र आहात आणि सोबतच तुमचे चिरंजीव यांनी सुद्धा खरं तर किमयाच्या पाठीशी जो भक्कमपणे उभा राहिला तर त्याचीही मेहनत खरं तर किमयाने मागे जाऊ दिलेली नाहीये, ती कुठेही वाया जाऊ दिलेली नाहीये, ती त्याच जिद्दीने पेटली आणि तिने वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि आता तर तिचं लक्ष खूप मोठं आहे की तिचं गिनीज वर्ल्ड मध्ये तिचं आता पुढचं लक्षाने तिने तयारी सुद्धा केलेली आहे. तर लवकरच आपल्याला पुन्हा एकदा नवीन नाव अर्थातच गिनीज बुकमध्ये किमयाचं नाव आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आणि सोबतच IPS किमया राठोड हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणारच आहे आणि त्यासाठी सुद्धा तुमचा सपोर्ट नक्कीच तिच्या पाठीशी असणार आहे.
तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की शीतल मॅम यांनी जो काही सपोर्ट किमयाला केलेला आहे, त्याच्या पॅरेंट्सनी, तिच्या वडिलांनी, तिच्या भावाने जो सपोर्ट किमयाला केलेला आहे, तो सपोर्ट जर प्रत्येक घरातनं आपल्या पाल्यांसाठी जर मिळत गेला तर नक्कीच खेळ जगतात भारताचं नाव खूप मोठं झाल्याशिवाय राहणार नाहीये. तर माझ्या सर्व माझ्या प्रेक्षक आईबापांना विनंती आहे, माय बापांना विनंती की तुमचा मुलगा जर क्रीडा क्षेत्रामध्ये जर काही करू इच्छित असेल तर त्याला नक्कीच सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच एखादी किमया राठोड घडू शकते हे आताच आपण उदाहरण दाखल बघितलं बरं का. तर आजपासून नक्कीच तुमच्या पाल्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये सपोर्ट करायला सुरुवात करा आणि त्याला त्या यशाच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवण्यासाठी तुमची मदत, तुमचा सपोर्ट खूप गरजेचा ठरत असतो. आणि हे जर प्रत्येक घरोघरी घडू लागलं तर भारत क्रीडा क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही. खरं तर असेच हे काही गुणी खेळाडू आपल्या समाजामध्ये आहेत ज्यांना समाजासमोर, सगळ्या प्रेक्षकांसमोर, क्रीडाप्रेमींसमोर आणण्याचं काम, त्यांची कामगिरी आणण्याचं काम स्पोर्ट्स इंडी आतापर्यंत करत राहिलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा करत राहणार आहे. तर किमया, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन की एक मोठी कामगिरी तू पार पडलीस आणि स्पोर्ट्स इंडियातर्फे तुझ्या पुढील लक्ष्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि एक प्रॉमिस देऊन जाणार आहे की जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुझं नाव येईल त्यावेळेस तू तेव्हाही स्पोर्ट्स इंडियावरती तुझी मुलाखत द्यायला तू येशीलच. हो सर, नक्की. आणि सर, हो सर, आणि सर मला हे अजून एक सांगायचं आहे की सर तुम्हाला आणि स्पोर्ट्स इन दी टीमला माझ्याकडून खूप 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 थँक यू सर. खर तर तुझी कामगिरी ती होती आणि स्पोर्ट्स इंडियाचं कामच ऍक्च्युली हे की तळागळातली जे काही एक अनसंग हिरो राहिलेले आहेत किंवा तुझ्यासारखे बरेचसे असं मोठा रेकॉर्ड करणारे, अनेक विक्रम आपल्या नावावरती करणारे ग्रामीण भागातले खेळाडू यांना समाजासमोर आणायचं, त्यांची कामगिरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि पुन्हा एक नवीन खेळाडू घडण्यासाठी प्रेरणा स्रोत म्हणून तुला त्यांच्यासमोर ठेवायचं, हेच काम स्पोर्ट्स इंडियाचं राहिलेलं आहे. किमया, तर पुन्हा आपण एकदा भेटणार आहोत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुझं नाव नोंदवलं गेल्यानंतर, तेव्हा तुला मी पुन्हा आवर्जून फोन करेल आणि तुम्हाला पुन्हा इथे आवर्जून आमंत्रित केलं जाईल, तेव्हा वेळात वेळ काढून तू इथे नक्कीच राहशील किमया. तर मित्रांनो, किमया राठोडची आत्ताच आपण मुलाखत घेतली आणि अविश्वसनीय अशी जिने तिने जी कामगिरी केलेली होती त्याच्यावर तिची प्रतिक्रिया, तिच्या आई वडिलांची प्रतिक्रिया आणि तिने तयारी कशी केली त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेतली. खरं तर खूप मोठी अशीच कामगिरी म्हणता येईल याला. आणि पुन्हा एकदा सांगतो की जशी मूर्ती लहान दिसते तशी तिची कीर्ती खूप मोठी राहिली आहे आणि ही कीर्ती अशीच वाढत जाओ आणि तुझ्या ह्या पराक्रमाने आसमान तर दुमदुमो, हीच मी प्रार्थना करतो किमया. तर आता वेळ झालेली आहे स्पोर्ट्स इंडियाच्या सर्वे सर्वा मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांच्याकडे जाण्याची. बडवे मॅम, आत्ताच आपण किमया राठोड हिची मुलाखत ऐकली आणि सोबतच तिच्या पालकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिल्यात, तर एकंदरीत ह्या पूर्ण मुलाखती संदर्भात तुम्ही काय म्हणाल बडवे मॅम? नाही, प्रथमतः खरंच जितेंद्र, आज म्हणजे किमया बद्दल जे काय तुम्ही सांगितलं आहे ना ते इतकं कौतुकास्पद आहे आणि तिचे विश्वविक्रम असतील किंवा तिच्या ज्या अनेक कलांबद्दल तिचं असणार प्रेम आणि तिने त्या वेळात वेळ काढून जे काय जोपासलं आहे त्याच्याबद्दल खरंच तुझं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे किमया. म्हणजे जितेंद्राने आता सांगितलंच आहे की तू किमया आहेस. किमया म्हणजे आपण अगदी आपला माजिक हा शब्द लगेच सगळ्यांना माहिती असतो, तर ते एक माजिक आहे तू म्हणजे. आणि मला विशेषतः एक खूप छान वाटलं की तू तुझ्या आई वडिलांचं सगळे स्वप्न पूर्ण करतेस आणि तुझ्या आईवर जी तू सुंदर भावपूर्ण कविता जी सादर केलीस ती खूपच खूपच भावली मला. की म्हणजे त्याच्यातून तुझं असं तुझ्या आईबद्दल असणारं सगळं प्रेम असं ओतप्रोत भरलं होतं आणि अर्थातच तू तुझ्या वडिलांबद्दल पण बोलली की ते क्रीडा क्षेत्रात आहे. आईकडचे चांगले गुण, वडिलांकडचे चांगले गुण घेऊन एक असं खूप छान असं चांगलं असं रसायन आज किमया रूपी आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. आणि तुझे जे खूप पुढील चांगले फ्युचर प्लॅन्स आहेत की तुला एक चांगलं आय पी एस ऑफिसर म्हणून एक कामगिरी करायची आहे, तर आय पी एस ऑफिसर बनून
चांगली किमया करणार हे नक्की आम्हाला दिसतंय त्याचं. तर तुझा आणि तुझ्या पुढचं जे तुझे स्वप्न आहे आणखी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच ते लवकरच तुझ्या स्वप्न तुझे पूर्ण हो याच्यातर्फे स्पोर्ट्स इंडी तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि हा सगळं करता करता म्हणजे तू संतुलित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते की तुझा अभ्यास तुझ्या कला आणि तुझे विश्वविक्रम याचा खूप सुंदर असा त्रिवेणी संगम तू साधतीयेस. तर हे कायम ठेव आणि खूप छान मोठी हो तुझ्या पुढच्या करिअरला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि खूप खूप धन्यवाद तू इथे जॉईन झालीस. तुझ्या आईचे पण खूप धन्यवाद की आज त्यांच्या डोळ्यातून ते आनंदश्रू पाहून मला पण खूप असं भरून आलं. कारण शेवटी जगातली कुठली आई असो तिला आपल्या मुलांचं जी काय प्रगती असते त्यांचं जी त्यांची जी त्यांचा जो तिच्या त्यांच्या यशाचा जो आलेख असतो तो बघून नेहमीच खूप आनंद होत असतो. तर त्यांना तुमच्या तुझ्या आई वडिलांना पण आमच्या सगळ्यांतर्फे खूप शुभेच्छा आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती कर. हो आणि मॅम खूप 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 थँक्यू की तुमच्यासारखे सगळे लोकांनी मला खूप सपोर्ट केलं आणि खूप थँक्यू मॅम. थँक्यू आणि विश ऑल द बेस्ट. हो आणि या सपोर्टमुळे मॅम मी एक दिवशी आपल्या देशाचं पण नाव तेवढंच मोठं करेल. येस आम्ही त्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर तू जेव्हा घेऊन जाशील तेव्हा तुझ्या तुझ्या परिवाराला जेवढा आनंद होईल तेवढा स्पोर्ट्स इंडियाला पण नक्कीच आनंद होईल हे सांगणे न लगे. सो ओव्हर टू यू. थँक्यू मॅम. आणि किमया आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताचं नाव नेल्यावरती स्पोर्ट्स इंडियाला पण तुला परत यावं लागणार आहे. इथे पूर्ण मुलाखतीसाठी तुला वेळ काढावा लागणार आहे हे पुन्हा एकदा आठवण करून देतो. तर मित्रांनो असे अनेक खेळाडू अनेक अशा स्टोरीज सक्सेस स्टोरीज स्ट्रगल स्टोरीज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत असतात. त्या कुठेतरी काळाच्या पडद्या आड जात असतात कुठेतरी त्या विलुप्त होत असतात कुठेतरी तो एक नवीन अनसंग हिरो जो असतो तो नेहमीच अनसंग असाच राहत असतो. खरं तर प्रत्येक खेळाडू मागे एक स्ट्रगल स्टोरी असते एक सक्सेस स्टोरी असते आणि ही स्ट्रगल स्टोरी सक्सेस स्टोरी पुन्हा पडद्यावर आणून त्या माध्यमातून समाजाला पुन्हा क्रीडा क्षेत्राकडे वळवण्याचं आणि क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत जागृत करण्याचं काम स्पोर्ट्स इंडीने स्पोर्ट्स इंडी शॉर्ट फिल्म फेस्टिवल च्या बॅनर खाली करण्याचा प्रयत्न स्पोर्ट्स इंडी करते. तर जाता जाता आधी त्या स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवलची एक एव्ही पाहूयात आणि मग तुमची सर्वांची रजा घेतो. टेक्निकल टीम एव्ही प्लीज. स्पोर्ट्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल बद्दलची एक एव्ही बघितली. जर तुमच्याकडे अशा सक्सेस स्टोरीज असतील जर तुमच्याकडे अशा स्ट्रगल स्टोरीज असतील तर नक्कीच तुम्ही
www.sportsshortfilmfest.com ह्या वेबसाईट वरती जाऊन किंवा www.sportsindy.com या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. तुमच्या सर्व तुमच्या स्ट्रगल स्टोरीचं स्पोर्ट्स इंडी तर्फे स्वागतच राहील आणि खूप आकर्षक असं बक्षीस आपण या शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी ठेवलेले. तर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका. आणि सोबतच आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच info@sportsindy.com या मेलवरती मेल करायला विसरू नका. आणि सोबतच आम्हाला फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, किमया राठोडची मुलाखत खरं तर खूप अनेक अशी विशेष अशी माहिती तिच्या या मुलाखतीत मिळालेली आहे. अनेक विक्रम तिने तिच्या नावावरती केलेले आहेत आणि पुढचं लक्ष्य सुद्धा तिने आतापासून तिचं ध्येय तिने ठरवून ठेवलेलं आणि त्या दृष्टीने तिची वाटचाल सुद्धा सुरू आहे. तर किमया राठोड हे नाव लवकरच आपल्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तसं मी स्पोर्ट्स इंडी तर्फे सुद्धा तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि किमया सह आज तुमच्या सर्व प्रेक्षकांचं मी आज रजा घेतो कारण आपल्याला पुन्हा भेटायचं आहे पुढच्या मंगळवारी नवीन अशाच एक कामगिरी करणाऱ्या खेळाडूसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद आणि काळजी घ्या. खूप खूप थँक्यू. जय हिंद सर. जय हिंद किमया. खरं तर तुझं हे देशप्रेम पाहूनच अंगावरती काटा येतो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच अशी खात्री आहे. सर्व तुझे जे काही ध्येय ते ध्येय तू पूर्ण करशीलच अशी पूर्णता खात्री. तर किमया पुन्हा एकदा भेटूया तुझं वर्ल्ड गिनीज बुक मध्ये तुमचं नाव नोंदलं गेल्यानंतर. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद, काळजी घ्या. थँक्यू सर. थँक्यू. तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले. ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले. तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले. जान लगा के खेल खिलाड़ी. ओ जान लगा के खेल खिलाड़ी. साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी. शान बढ़ा तू रहे अगाड़ी. जीत की भाषा.